नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला पावभाजी मसाला बनवून दाखवत आहे, त्यासाठी लागणारे साहित्य। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। ही धणे 5 चमचे घेतलेले, तर तुम्हाला मी चमचा दाखवते। ह्या चमच्याच्या मापाने 5 चमचे धणे घेतलेले आहे। तुम्ही कोणता पण चमचा घ्या, त्याच्याप्रमाणे धणे घ्या। म्हणजे ह्याच्यापेक्षा जर मोठा जरी असेल तरी चालेल, पण थोडा थोडा मसाला बनवला ना तर त्याची चव राहते, वास राहतो आणि मसाला चांगला होतो। तो जास्त प्रमाणात जर बनवला ना तर आपण झाकणसारखं उघडतो, त्याचा वास निघून जातो, त्यामुळे थोड्या प्रमाणात बनवा। तर हे 5 चमचे धणे आहेत। 3 मिरच्या घेतल्यात मी कलरवाल्या, म्हणजे ह्या काश्मीरी मिरच्या आहेत, आणि 6 मिरच्या लवंगी घेतलेल्या, तर तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही घ्या। 3 चमचे मोठा जिरे घेतलेले आहेत, 1 चमचा मोठा बडीशेप घेतलेले, 1 चमचे मिरे घेतलेले आहेत, 1 बघा मसाला विलायची आहे, 1/2 चमचा होईल एवढे काळं मीठ घेतलेलं आहे, आणि 12 लवंगा घेतलेले आहेत। बघा, जर जास्त मसाला जर बनवला ना तर 12च्या जागी 24 लवंगा घ्या, 2 मसाला वेलची घ्या आणि छोटे 2 चमचे काळं मीठ घ्या। हे बघा, 4 दालचिनीचे तुकडे आहेत आणि 3 तेजपत्ते मी तोडून ठेवलेले आहेत। 1 मोठा चमचा आमचूर पावडर आहे, 1 छोटा चमचा मीठ आहे, आणि हळदी पावडर 1 छोटा चमचा, हे आपण घरी बनवलेलं आहे, आणि हे पण आपण आंब्याचं घरी बनवलेलं आहे आमचूर पावडर। तर आता आपण बनवायला सुरुवात करूया। पॅन बघा मी गरम करत ठेवलेला आहे। तर पॅन गरम झाला की गॅस बारीक करायचे, आपल्याला फक्त हे हलकंसं भाजायचे, त्याच्यामधून वास सुटतो वर। तर हे धणे, जिरे, बडीशेप, मिरी, लवंग आणि मसाला विलायची, दालचिनी, तेजपत्ते, आता ही बारीक गॅसवर 1 मिनिटभर आपण वास सुटस्तवर चांगलं परतून घ्यायचं, चांगलं भाजून घ्यायचं। कारण जर ते तवा गरम झाला ना पॅन, तर मग हे एकदम स्लो गॅस करायचं, आणि त्याच्यावर हे करपून दिलं नाही पाहिजे, असं सगळ्या बाजूनं हलवून एकसारखं भाजून घेऊया आपण। हे बघा 1 मिनिटभर भाजलेलं आहे, धण्याचा बी कलर चेंज झालेला आहे, कारण पॅन चांगला गरम झाला होता, त्याच्यानंतर मी बारीक केलेला आहे। एकसारखं हलवत यायचं, म्हणजे चांगलं भाजतं, कारण ह्याच्यामधून वास सुटस्तवर आपल्याला भाजायचं आहे। तर बघा एकदम छान असा वास सुटलेला आहे। तर आता मी गॅस बंद करते आणि काढून घेते खाली। मसाला बघा मी ताटामध्ये काढून घेतलेला आहे। तर आपला गॅस बंद आहे आणि पॅन ठेवलेला आहे तसाच, तर पॅन आपला गरम आहे, त्याच्यामध्ये आपण ह्या मी सुकवलेल्या मिरच्या, तरी पण मी ह्या हलक्याशा गरम करते, कारण आपला मसाला थंड होस्तवर ह्या तव्यामध्ये चांगल्या गरम राहतील। मिरच्या बघा मी ह्या पॅनमध्ये ठेवल्या होत्या, तर बघा आता कुरकुरीत अशा कडक चांगल्या झालेल्या आहेत। तर मी काढून घेते खाली ताटामध्ये। आपला हा मसाला पण थंड झालेला आहे, ह्याच्यामध्ये आपण ह्या मिरच्या काढून घेऊया, आणि हे सगळं साहित्य एक मिक्सरचं भांडं घेऊया, त्याच्यामध्ये हे मी काढून घेते। तर मसाला बघा आपण सगळा मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये एक काळा मिठाचा खडा आहे, बघा पावडर केली तर 1 छोटा चमचा होईल, आमचूर पावडर आहे, आता आंब्याचा सीजन पण आहे, तर तुम्ही घरी पण बनवा आमचूर पावडर, विकतच्यापेक्षा घरची चांगली असते। 1 चमचा घेतलेले, 1 छोटा चमचा मीठ आहे आणि 1 छोटा चमचा हळद आहे। तर हा मसाला आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। मसाला बघा बारीक करून घेतलेला आहे, तर आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर मी एक प्लेट घेतली बघा, त्यामध्ये वाटी घेतलेली आहे, आपण त्यात मसाला काढून घेऊया। तर मसाला एवढा छान असा झालेला आहे, वास एवढा छान सुटलेला आहे। तुम्ही जी पावभाजी बनवा, तवा पुलाव बनवा, सुक्या रेसिपी बनवा, अशा छान छान एकदम मस्त लागेल पावभाजीच्या ह्याच्यामध्ये। जे कोणत्या रेसिपी तुम्हाला आवडतील, मिक्स बारीक कापायच्या एकदम आणि बनवायच्या, एकदम टेस्टी चवदार लागेल। तरी अशा पद्धतीने बघा पावभाजी मसाला झालेला आहे। जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर भी करा।